नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी विषयातील मजेशीर होड्या निर्मला मुने यांच्या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रश्न एक, रिकाम्या जागा भरा. एक, एका टिंबटिंब बरेचसे ठेंगू राहत होते. उत्तर, एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते. दोन, मी तुम्हाला टिंबटिंब टरफलांच्या होड्या करून देतो. उत्तर, मी तुम्हाला अक्रोडाच्या टरफलांच्या होड्या करून देतो. तीन, सगळे मिळून टिंबटिंब ठेंगू होते. उत्तर, सगळे मिळून 11 ठेंगू होते. चार, एका डबीत वापरून झालेल्या काड्या पेटीतल्या टिंबटिंब गोळा करून ठेवल्या होत्या. उत्तर, एका डबीत वापरून झालेल्या काड्या पेटीतल्या काड्या गोळा करून ठेवल्या होत्या. पाच, टिंबटिंब होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. उत्तर, 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती. प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, ठेंगू खिडकीच्या पट्टीवर कसे पोहोचले. उत्तर, घराबाहेरच्या सायलीच्या वेलीवरून चढून ठेंगू खिडकीच्या पट्टीवर पोहोचले. दोन, बंडू थक्क का झाला. उत्तर, चंदू ठेंगूला खिडकीत पाहिल्यामुळे बंडू थक्क झाला. तीन, बंडूने कशाच्या होड्या केल्या. उत्तर, बंडूने अक्रोडाच्या टरफलांच्या होड्या बनवल्या. चार, कोणते नवे लचाण निर्माण झाले. उत्तर, चंपूच्या हातांना गोंद लागला आणि जो जो म्हणून सोडवायला गेला तो तो त्याला चिकटला, असे नवे लचाण निर्माण झाले. पाच, ठेंगूंना कोणत्या जंगलात राहायला जायचे होते. उत्तर, ठेंगूंना इच्छापूर्तीच्या रानात राहायला जायचे होते. सहा, ठेंगूंना बंडूबद्दल कोणी सांगितले. उत्तर, ठेंगूंना बंडूबद्दल सशाने सांगितले. सात, ठेंगूंची एकूण संख्या किती होती. उत्तर, ठेंगूंची एकूण संख्या 11 होती. आठ, बंडूने किती होड्या बनवल्या. उत्तर, बंडूने एकूण 12 होड्या बनवल्या. नऊ, बंडूने 12वी होडी कशासाठी बनवली. उत्तर, बंडूने ठेंगूंचे सामान ठेवण्यासाठी 12वी होडी बनवली. दहा, बंडूने साऱ्या होड्या कशातून नदीकाठी नेल्या. उत्तर, बंडूने साऱ्या होड्या एका मोठ्या टोपलीत घालून नदीकाठी नेल्या. प्रश्न क्रमांक 3, तीन चार वाक्यात उत्तरे लिहा. एक, सगळ्यांना घाईघाईने जंगलाची जागा का सोडावी लागली. उत्तर, एका जंगलात ठेंगू, ससे, चिमण्या, उंदीर असे सगळे राहत होते. ती जंगलाची जागा कुणीतरी विकत घेतली. तिथे तात्पुरती घरे तयार झाली होती, म्हणून सगळ्यांना घाईघाईने जंगलाची जागा सोडावी लागणार होती. दोन, सशाने ठेंगूंना बंडूचे नाव का सुचवले. उत्तर, बंडू खूप चांगला व दयाळू मुलगा होता, तो खूप हुशारही होता. ससा एकदा सापळ्यात अडकला होता, तेव्हा बंडूनेच त्याला बाहेर काढले होते. तो ठेंगूंना नक्की मदत करेल याची सशाला खात्री होती, म्हणून सशाने ठेंगूंना बंडूचे नाव सुचवले. तीन, ठेंगू खुश का झाले. उत्तर, ठेंगूंना नदीपलीकडे जाता यावे यासाठी बंडूने अक्रोडाच्या टरफलांपासून होड्या तयार केल्या.
टोपल्या नदीकाठी नेऊन एकेका ठेंगूला एकेका होडीत बसवून त्या सावकाश पाण्यात सोडल्या. त्या होड्या अगदी डौलात पाण्यातून जात होत्या. ते पाहून ठेंगू खुश झाले. चार गोष्टीला मजेशीर होड्या असे नाव का दिले आहे? उत्तर, आपण नदीत किंवा समुद्रावर मोठमोठ्या होड्या पाहतो. या होड्या बनवण्यासाठी खूप वेळ, श्रम व पैसा खर्च करावा लागतो. परंतु बंडूने मात्र अंगठ्या एवढ्या ठेंगूंसाठी कल्पकतेने अक्रोडाच्या टर्फलांच्या होड्या तयार केल्या. या छोट्याशा होड्यांच्या छोट्याशा डोलकाट्या, छोटीशी शिडे, हे सर्व फारच मजेशीर आहे. म्हणून गोष्टीला मजेशीर होड्या असे नाव दिले आहे. पाच गोष्टीतल्या कोणत्या गोष्टीचे तुम्हाला नवल वाटते का? उत्तर, अक्रोडाच्या टर्फलांच्या होड्यांच्या कल्पनेचे नवल वाटते. अंगठ्या एवढ्या छोट्या ठेंगूंसाठी तेवढ्याच आकाराच्या होड्या, या छोट्याशा होड्यांच्या छोट्याशा डोलकाट्या, छोटीशी शिडे, हे सर्व फारच मजेशीर होते. त्यामुळे बंडूच्या या कल्पनेचे व त्याने बनवलेल्या होड्यांचे नवल वाटले. सहा बंडूने तयार केलेल्या होडीची कृती लिहा. उत्तर, बंडूने स्वयंपाकघरातून सहा अक्रोड आणले. मग ते नीट मधोमध फोडले. आतील गर ठेंगूंना खायला दिला. त्याने कागदांची शिडे तयार केली व काड्यापेटीतील काड्यांच्या डोलकाट्यांना ती टाचण्यांनी टोचली. गोंदाने शिडे डोलकाठ्यांना चिकटवली. अशा प्रकारे बंडूने ठेंगूंसाठी होड्या तयार केल्या. प्रश्न क्रमांक चार, कोण कोणास म्हणाले? एक, तुम्ही जाऊन त्याच्या त्या खिडकीवर टकटक करा. उत्तर, असे ससा ठेंगूंना म्हणाला. दोन, मला तुम्हाला कधीच बघायचंच होत. उत्तर, असे बंडू ठेंगूंना म्हणाला. तीन, उडायला पंख नाहीत की आमच्याजवळ होड्या नाहीत. उत्तर, असे चंदू बंडूला म्हणाला. चार, तुमचं जास्तीचं सामान तुम्हाला तिच्यातून नेता येईल. उत्तर, असे बंडू ठेंगूंना म्हणाला. प्रश्न क्रमांक पाच, कोण ते लिहा. एक, उडून दुसऱ्या जंगलात गेल्या चिमण्या. थोड्या दूरच्या डोंगरावर गेले ससे. तीन, जंगलातच लपून राहिले उंदीर. चार, इच्छापूर्तीच्या रानात गेले ठेंगू. पाच, ठेंगूंना नदी किनारी भेटला ससा. प्रश्न क्रमांक सहा, विरुद्धार्थी शब्द लिहा. ठेंगू उंच, बाहेर आत, तात्पुरती कायम, दूर जवळ, हुशार मठ्ठ, रात्र दिवस, चांगला वाईट, खूप कमी, स्वप्न वास्तव, पलीकडे अलीकडे, सावकाश जलद, खुश नाखुश. प्रश्न क्रमांक सात, खिडकीवर खिडकीला खिडकीच्या अशी खिडकी या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहेत. याप्रमाणे होडी या शब्दाची वेगवेगळी रूपे लिहा. उत्तर, होडीत, होडीला, होडीची, होड्या, होड्यांचा, होडीमध्ये, होडीवर, होडीने, होड्यांवर. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी मराठी विषयातील मजेशीर होड्या या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे. ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.